कोपरगाव तालुक्यातील पूर्वेकडे असलेल्या वैजापूर कोपरगाव हायवे लगत नेहमीच हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले शिरसगाव या ठिकाणी काल सायंकाळी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे नियमांचे पालन करत कव्वालीचा प्रोग्राम गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत मोठ्या थाटामाटात पार पडला. हजरत बापूजी साहब हे देवस्थान हिंदू मुस्लिमांसाठी एकतेचे प्रतीक असून यात विशेष म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक, तरुण वर्ग, महिलांचा मोठा सहभाग दिसला. या गावात मुस्लिम किंवा हिंदू असा कुठलाही भेदभाव गावात आजही नाही आणि भविष्यातही होणार नाही. गावांमध्ये विशेष म्हणजे मुस्लिम धर्माचे सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम असतील तरी हिंदू धर्माचे लोक पुढाकार नेहमी घेतात आणि हिंदू धर्माचा कार्यक्रम असेल तर मुस्लिम धर्माचे लोक पुढाकार घेतात. 6 मे रोजी गावामध्ये संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत बाजारतल शिरसगाव येथे महाराष्ट्र प्रसिद्ध गुलजार नाजा मुंबई व रुबी ताज नागपूर यांचा कव्वालीचा मुकाबला झाला. यामध्ये सर्व गावातील ग्रामस्थांनी सहकार्य केलं. या कव्वाली मुकाबला ऐकण्यासाठी आसपासच्या खेड्यातील व पंचक्रोशीतील तसेच वैजापूर, येवला, श्रीरामपूर, कोपरगाव, राहता, राहुरी जिल्ह्यातून कव्वाली प्रेमी उपस्थित होते. याप्रसंगी मोठे बाबा कमिटी अध्यक्ष, गावचे तंटामुक्त अध्यक्ष सलीम पत्तू पटेल, उपाध्यक्ष लाहू रावसाहेब बोजगे, सचिव गावचे उपसरपंच इरफान पटेल, पटेल ट्रान्सपोर्ट कंपनीचे आसिफ पटेल, प्रसिद्ध व्यापारी नाजीम पटेल, अमजद पटेल, मुश्ताक पटेल यांच्यासह गावातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. CNI महाराष्ट्र न्यूज साठी उपसंपादक अमीन शेख, अहमदनगर. इसी जमीन पे हुए हैं सदा भाई, इसी जमीन पे हुए हैं ऋषि मुनि पैदा, इसी जमीन पे हुए हैं कई वली पैदा, इसी जमीन पे मुगलों की राजधानी थी और इसी जमीन पे शिवाजी की हुक्मरानी थी, इसी जमीन पे साईं बाबा का शिवाला है और इसी जमीन पे अंबेडकर का बोल वाला है, इसी जमीन ने टीपू का दबदबा देखा, टीपू सुल्तान, इसी जमीन ने टीपू का दबदबा देखा और इसी जमीन ने भगत सिंह का हौसला देखा, इसी जमीन ने भगत सिंह का हौसला देखा. भारत माता सबकी माता और माँ के हम शहदाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सारे आपस में है भाई भाई. इसलिए कहे ना बांग्लादेश मिलता है, ना तुर्किस्तान मिलता है, ना अफगानी से मतलब है, ना पाकिस्तान मिलता है. अरे आओ मोहब्बत की नजर से हमको देखो, हमारे खून के कतरों में हिंदुस्तान मिलता है. Oh, oh, oh.